गुड मॉर्निंग मित्रांनो, मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आहे 10 एप्रिल बुधवार, तर सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपण लॉग इन केलेलं आहे ओला उबेरमध्ये। तर मित्रांनो, 5-6 दिवस आपण एकही ब्लॉग बनवला नाही, कारण आपला मोबाईल जरा प्रॉब्लेम देत होता। तर आता मोबाईल ओके आहे आणि आज आपण बनवणार आहोत आपला ब्लॉग। तर मित्रांनो, आज आपल्याला फोनवरचे 2 भाडे आहेत मोठमोठे, फेस 2 आपल्या घराच्या इथून डायरेक्ट फेस 2 हिंजवडी, तर त्यांना सोडायचं पण आहे आणि घेऊन पण यायचं आहे। तर ते आपल्याला जवळजवळ 400 रुपयाचं बुकिंग आज असंच आहे प्रायव्हेट बुकिंगमध्ये। तर बघूयात आज किती बिझनेस होते, किती अर्निंग होते आणि अपलोड करूया आजचा ब्लॉग। तर तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल, नवीन भेट देत असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करू शकता तुम्ही। तुम्हाला आपल्या ब्लॉगमार्फत 100% धंद्याविषयी इन्फॉर्मेशन भेटणार आहे मित्रांनो। मी तुम्हाला जिथं जिथं ट्रिप्स पडतात ओला उबेरच्या, ते पॉईंट सांगणार आहे। जर तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये राहत असाल आणि माझा व्हिडिओ बघत असाल, तर तुम्हाला काही प्रमाणात मदत भेटू शकते धंदा वाढवण्यासाठी। तर चालू करूया आजचा बिझनेस। अजून तर काही ट्रिप आलेली नाही आहे, तर ट्रिप आली तर आपण लगेचच ॲक्सेप्ट करणार आहोत। आणि विशेष म्हणजे आजपासून आपण 60 रुपयाच्या वरच्या बुकिंग्स मारणार आहोत, त्याच्या खाली आपण एकही बुकिंग मारणार नाही आहे। काय होतं मित्रांनो, तुम्ही जर 40-45 ट्रिप्स मारत राहाल तर तुम्हाला त्याच ट्रिप पडतील आणि तुम्ही त्याच उचलणार। तुम्हाला मोठ्या ट्रिप्स पडणारच नाही, कारण तुम्ही लहानच ट्रिप उचलता तर तुम्हाला मोठ्या ट्रिप कधी पडणार। आणि धंद्याच्या टायमाला तुम्ही लहान लहान ट्रिप मारत गेला पिकावरच्या टायमला, तर तुमचा धंदा कसा होणार मला सांगा। तर त्यामुळे तुम्ही पीक आवर जो असतो, जो 7-7.5 ते 11-12 वाजेपर्यंत असतो ना, त्याच्यात तुम्ही जास्तीत जास्त मोठ्या ट्रिप्स मारा, त्यामुळे तुमचा धंदा कव्हर होणार आहे आणि बिझनेस लवकर होणार आहे तुमचा। आणि तसंच संध्याकाळी 4 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत तुम्ही मोठ्या ट्रिप मारल्या पाहिजे, नाहीतर छोट्या ट्रिप मारून काही फायदा नाही आहे मित्रांनो, धंदा तुमचा होणार नाही, त्याच्यातच तुम्ही अडकून पडाल। त्याच्यामुळं मोठा विचार करा, मोठ्या ट्रिप्स मारा आणि धंदा लवकर कव्हर करा। तर मित्रांनो, 8:04 झालेले आहेत आणि आपण आपली पहिली राईड कम्प्लीट केलेली आहे। ही राईड आपण वाल्हेकरवाडी अथर्व पार्क येथून चाकण स्कोडा कंपनी आहे चाकणमध्ये, तिथं ड्रॉप केलेलं आहे कस्टमरला। आणि पहिली ट्रिप आपली उबरची झालेली आहे, 251 रुपये आपण कस्टमरकडून कॅश घेतलेले आहेत आणि 15.2 किलोमीटरची राईड होती मित्रांनो। तर बघूया आता इथून काय आपल्याला रिटर्न लवकर भाडं भेटणार नाही, त्यामुळे आपण एमटी निघणार आहोत आपल्या लोकेशनकडे। तर आता आपल्याला डायरेक्ट तळवडेला जाऊन थांबावं लागणार आहे मित्रांनो, एमटी जावं लागणार आहे। तर तळवडेवरूनच आपल्याला आपल्या एरिया साईडची ट्रिप पडणार आहे, तर त्यामुळं इथं टाईमपास करण्याची काही गरज नाही मित्रांनो, उगाच टाईम वेस्ट होणार आहे आपला। आणि हा सकाळचा वेळ हा इम्पॉर्टंट आहे आपल्या धंद्यासाठी, सकाळी जर टाईमपास करत बसला तर तुमचा धंदा होणार नाही आहे दिवसभर। त्याच्यामुळं बघूया, तुम्हाला दाखवतो ट्रिपचं कसं काय होतं ते। तर पहा, 247 रुपये आपल्याला उभारणी दिलेले आहेत आणि दाखवतो कसं बिलिंगचं सायकल आहे। 258 आपलं बिलिंग झालं असतं, तर ते टॅक्स का आपल्या वाटतं त्याच्यातून। हे भागवत गोळा कॉलनी अथर्व पार्कतून आपल्याला 31 मिनिटं लागलेली आहेत आणि चाकण हे खेड स्कोडा कंपनी मित्रांनो इथं तिथं सोडलेलं आहे, 15.2 किलोमीटरची राईड होती। तर बघूया आपल्याला कसं बिलिंग झालेलं आहे ते, मला सांगतो कसं काढायचं ते। आता कॅल्क्युलेटर आहे, ठीक आहे, 251 पकडू आपण आणि याला किती 15.2 किलोमीटर होतं। तर हे पहा मित्रांनो, आपल्याला जे फेअर भेटलं आहे ते किती पडते, 16.5 किलोमीटर म्हणजे 17 किलोमीटर पण आपल्याला उभं देत नाही। आणि आता 258 बघू, 258 जे आपलं भाडं होणार होतं ते टॅक्स कट केल्यावर 15.2 किलोमीटर, तर हे बघा म्हणजे पूर्ण 17 आपल्याला भेटत नाही उभरकडून। काय करायचं याच्यावर, काहीच करू शकत नाही मित्रांनो आपण। ठीक आहे, बघू आता फोटो टाकूया आपल्या एरियाचा आणि निघूया, आता इथं टाईमपास करण्यात काही अर्थ नाही मित्रांनो, इंजवळ फेस 3 फोटो टाकून ठेवतो, ट्रिप पडली तर पडली नाही तर नाही। ओला पण चालू करूया, गोटू टाकू याला, कुठला टाकायचं गोटू याला, आपण फेस 3 टाकू। तर चला निघूया मित्रांनो, लोकेशन बरोबर आहे।
349 हा चालेल का. मित्रांनो, आपण आहोत तळेगाव फाटा येथे आणि आपण इथं ही ट्रीप आणली होती निगडी सैनतनगर येथून तळेगाव फाटा येथे आणि 339 रुपये आपण कॅश घेतलेले आहेत. तर हा पहा तळेगाव फाटा आहे, इथं भरपूर ट्रॅफिक भरपूर ऍक्सिडेंट बघायला तुम्हाला भेटतील. तुम्ही जर इथे आलात तर इथून पटकन कल्टी मारा, एकतर राईट मारा तळेगाव. आणि मित्रांनो, तळेगाव मध्ये ओला उबेर तिथले रिक्षावाले चालवून देत नाही, त्यांच्या समोर तुम्ही भाडं चुकूनही उचलू नका. भाडं उचलू भाडं जर तुम्ही उचललं तुम्हाला ते तर कॅन्सल करावं लागणार आणि कस्टमरलाही उतरवलं जातं, परत तुम्हाला शिव्या बी दिल्या जातील. त्यामुळे तळेगावमध्ये उचलताय भाडं तर व्यवस्थित उचला, नीट उचला, मोबाईल खिशात ठेवूनच गाडी चालवा. आणि जर भाडं जरी उचललं नाही तुम्हाला अडवलं तर प्रायव्हेट भाडं आहे असं सांगू शकता तुम्ही. तर चला मित्रांनो, आपण आता घुसणार आहोत तळेगाव सिटीमध्ये. तर मित्रांनो, आपलं ओलाचं एक भाडं कम्प्लीट झालेलं आहे. तर मी तुम्हाला सांगतो 349 आपल्याला जवळजवळ रेट भेटला आहे, ते पाहूया कसं भेटलं आहे. ते 339 भागिले आहे 16 किलोमीटर होतं. तर बघा, ओलाचा रेटचा डिफरन्स पहा आणि उबरचा रेट डिफरन्स पहा. ओलाला आपलं सॉरी उबरला आपल्याला 15.2 किलोमीटरच्या 250 रुपये भेटले फक्त. आणि ओलाला पहा तुम्ही 339 आपल्याला बिलिंग झालं आहे आपलं, म्हणजे आपण कॅश घेतली कस्टमरकडून 16 किलोमीटर. कुठलं 9 लाख उंबऱ्याचं उबरचं भाडं आलं होतं, बरं झालं ते गेलं, नाहीतर अवघड काम झालं असतं, आपल्याला परत त्या सिटीमध्ये घुसावं लागलं असतं. तर एनिवेज मित्रांनो, आपलं ओलाचं भाडं बघा परवडतं आहे आपल्याला, कसं ते पहा तुम्ही बघितलंच. तर ठीक आहे मित्रांनो, बघूया पुढं काय होतं इथे. आणि उबरचं एक झालंय आणि ओलाचं एक भाडं झालेलं आहे आपलं. तर मित्रांनो, 11:30 वाजलेले आहेत आणि आपण आहोत आता चिंचवड मध्ये. तर मित्रांनो, आपण होतो तळेगाव मध्ये, तिथून आपण तळेगाव हायवेला होतो. सो मटणे फाट तळेगाव हायवेलाच होतो आपण तिथे. तर तिथून तळेगाव स्टेशनचं भाडं आपण 80 रुपयात सोडलं. तिथून आपण सरळ MT देवरोड मध्ये आलो. देवरोड बाजारपेठेतून आपण एक भाडं उचललं भक्ती शक्ती. तर उबेरला ट्रीप होती 100 रुपये आणि परत त्याच लेडीजला पुढे चिंचवडला जायचं होतं भक्ती शक्तीवर. तर टोटल आपण 200 रुपये त्या लेडीज 200 रुपये त्या लेडीज कडून घेतलेले आहेत. आणि अशा रीतीने आपला जवळजवळ 900 ते 950 रुपये बिझनेस झालेला आहे. तर आता आपण चाललोय घरी जेवण करणार आणि आपल्याला 12:15 एक भाडं आहे फेस2 ला, हिंजवडी फेस2 ला सोडायचं आहे आपल्या एरियातून. तर बघूया आज काय होते, ते बिझनेस किती होते. ऊन खूप आहे मित्रांनो, त्रास खूप होतोय उन्हाचा, त्याच्यामुळे काय होते की शरीरातून पाणी निघून जाते, डिहायड्रेशन होते. तर तब्येतीला जपा तुम्ही, पाणी कंटिन्यू प्या आणि बिझनेस चांगला करा. तर चला मग मी निघतोय घरी. मित्रांनो, 9:30 वाजलेले आहेत रात्रीचे आणि आपण करत आहोत आता पॅकअप. तर मित्रांनो बघा, आपण आज सकाळी 7:30 लॉग इन केलं होतं आणि 7:30 ते 12 वाजेपर्यंत आपण ड्युटी केली होती. आणि तेवढ्या ह्याच्यात आपण जवळजवळ 550-600 रुपये बिझनेस केलं होता. आणि संध्याकाळी आपण 6:00 ओला उबेरवर लॉग इन केलं, परत 6 ते 9:30 वाजेपर्यंत, म्हणजे जास्त 8-1 तास आपण ड्युटी केली आज फक्त ओला उबेरवर. आणि त्यात एक प्रायव्हेट बुकिंग मारलेलं आहे आपल्या घरापासून हिंजवडी फेस2 चं, सोडलेलं आहे आणि आणलेलं आहे, म्हणजे ते 400 रुपये असे झालेले आहेत, 200 जायचे 200 यायचे. तर अशा रीतीने आपण एक आज 8-8 तास
जास्तीत जास्त बिझनेस केलेला आहे. तर सांगायचं कारण असं की मित्रांनो, ऊन खूप वाढते आणि त्यात काय बिझनेस होत नाही आहे, कॉम्पिटिशन खूप आहे. तरी तुम्हाला ह्याच्यावर एकच उपाय आहे, जास्तीत जास्त तुम्हाला रोडवर असावं लागेल. म्हणजे कमीत कमी 10-11 तास तरी 12 तास तरी तुम्ही ड्युटी केली पाहिजे, तर तुमचा बिझनेस होणार आहे. आणि आपण बिझनेस ठीकठाक केलेला आहे, जवळजवळ तुम्हाला सांगतो 1500-1600 रुपये आपण बिझनेस केलेला आहे, त्यातले 400 रुपये आपण प्रायव्हेट बुकिंगचे आहेत आणि बाकीचं तर ओला उबेरचं केलेलं आहे. मित्रांनो, ओला आणि उबर हे दोन्ही ॲप आपल्याला लुटत आहेत. कसं ते सांगतो तुम्हाला. आता एक 1.9 किलोमीटरची आपण ट्रिप उचलली होती ओलाला, लोकेशन माझ्या एरियापासून 2 किलोमीटर होईल जास्ती जास्त. तर OTP टाकल्यावर समजतं आहे की आपल्याला की पिकअप लोकेशन ड्रॉप लोकेशन चुकीचं आहे. त्यांना जायचं दुसरीकडं होतं आणि ते गुगलने म्हणजे ओलाने दुसरंच पकडलेलं आहे. आणि आता असं उबरने ओलाने असं फंक्शन नवीन ॲड केलं आहे की त्याच्यात एडिटच करता येत नाही आहे, म्हणजे लोक जे ड्रॉप लोकेशन चेंजच करता येत नाही. मग काय करायला पाहिजे होतं त्यात लेडीज कस्टमर, मग काय तिला जिथं जायचं होतं सोडलं मी, जवळजवळ 2.5-3 किलोमीटर भरलं आणि बिल जे दाखवलं होतं सुरुवातीला तेच बिल आलं. तर आजकाल हे असं चालू आहे मित्रांनो, लूट चालू आहे आपल्या ड्रायव्हर लोकांची. जे किलोमीटर आहे ते तर भेटतच नाही. तर हे का होतं आहे मित्रांनो, याला कोणी काही करू शकत नाही. म्हणजे आपण एकतर ओला उबेरच्या आहारी गेलो असं आहे आणि त्याला कोणी वाली नाही आहे आपल्याला. तर ठीक आहे मित्रांनो, एनिवेज बघूया, अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या इग्नोर केलेल्या चांगल्या, नाही तर त्रास होतो आपल्याला. तर ठीक आहे, उद्या बघू उद्या किती बिझनेस होत आहे काय होतं आहे ते. आणि उद्या लवकर अर्निंग आपण लवकर चालू करणार आहे, कारण उद्या ईद आहे, सुट्टीचा दिवस आहे. तर बघूया, तुम्हाला दाखवतो आज आपण अर्निंग कसं कसं काय केलं ते. हे पहा मित्रांनो, आपण उबरला 5 ट्रिप मारल्यात आणि 517 आपलं अर्निंग आहे आजचं. तर ट्रिप दाखवतो तुम्हाला कशा कशा मारल्यात. 48 48 118 93 246. सुरुवातीची बुकिंगच आपण मोठी चाकांची मारली होती 246, ज्याचे 252 आपण कॅश घेतले होते. ओलाचं दाखवतो तुम्हाला, ओलाच्या ह्या 5 ट्रिप मारलेल्या आहेत आपण. तर याच्यात काय अर्निंग दाखवत नाही. ओला आता एवढं बकवास ॲप झालं आहे मित्रांनो, खूपच म्हणजे काही समजत नाही, ताळमेळच नाही. आता तुम्हाला सांगतो ओला, आता हे आपलं दुसरं ॲप आहे आपल्याकडं कुठलं ते दाखवतो तुम्हाला, ओला ऑपरेटर. त्याच्यामध्ये तुम्ही लॉग इन करून ठेवा, तुमचं सगळं डिटेल समजेल तुम्हाला. तर हे पहा, आज आपण ओलामध्ये मारल्यात 5 बुकिंग, 496 आपलं अर्निंग झाले टोटल आणि आपण कॅश 546 रुपये ओलामधून कलेक्ट केलेली आहे. आणि गुगल पे बिझनेसला आपण 1185 आपण कॅश घेतलेले आहेत, म्हणजे ऑनलाईन घेतलेले आहेत. हे किती 517 आहे दाखवतो तुम्हाला, 517. आणि हे 546 आणि प्रायव्हेट बुकिंगचे मित्रांनो ते 400 आणि सकाळी ते 103 रुपये, म्हणजे 503 रुपये आज प्रायव्हेट बुकिंगचे झालेले आहेत आपले. हो, बॅग कसं घेऊ आता याच्यात. मित्रांनो, हे 517 आहेत आपले उबरचे, 546 ओलाचे, 500 रुपये प्रायव्हेट बुकिंग आहे, 320 आपण CNG भरलेला आहे. तर म्हणजे 1243 रुपये आजचा प्रॉफिट आहे आपला. तर ठीकठाक बिझनेस झालेला आहे, म्हणजे आपण एवढं खुश पण नाही आणि दुःखी पण नाही आहे. पण ठीक आहे, उद्या बघू काय होतं आहे ते. उद्या ईद आहे, सुट्टीचा दिवस आहे, उद्या काही एवढं खास अर्निंग होणं अपेक्षित नाही आहे. तरीही आपण पहाटे लॉग इन करणार आहोत 5 वाजता. तर भेटूया मित्रांनो उद्या. तुम्ही जर आपल्या ब्लॉगला नवीन असाल तर मित्रांनो आपल्या ब्लॉगला तुम्ही लाईक करा, पूर्ण पहा, तुम्हाला भरपूर काही आयडियाज बिझनेसविषयी आयडियाज येतील. तर तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा मित्रांनो आपला चॅनल. तर भेटूया उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.